अखेर दादर हुबळी एक्सप्रेसला सांगलीतील किर्लोस्करवाडी थांबा प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश. मिरज रेल्वेने 7 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा दिलेला आहे आणि 7 जुलै रोजी हुबळी येथून सुटणारी दादर हुबळी एक्सप्रेस रात्री 9:58 किर्लोस्करवाडी स्थानकात पोहोचेल. रात्री 10 सुटेल आणि त्या दिवशी दादर येथून सुटणारी दादर हुबळी एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्थानकात 4:18 पोहोचेल. 4:20 सुटेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केलेलं आहे आणि रेल्वे बोर्डाने 14 मार्च रोजी दादर हुबळी एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी थांबा मंजूर केला होता. मंजुरीचे अधिकृत पत्र येऊनसुद्धा मध्य रेल्वेकडून थांबा लवकर न दिल्याने प्रवासी संघटनांची आंदोलनाचा इशारा दिला होता. किर्लोस्करवाडी आणि सांगली येथील प्रवासी संघटनांनी 4 महिन्यांपासून वेळोवेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दादर हुबळी एक्सप्रेस या किर्लोस्करवाडी थांबा सुरू करण्याची विनंती केली, पण प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे 6 दिवसात थांबा सुरू झाला नाही. आंदोलन करण्यात येईल असा इशारा किर्लोस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे चंद्रकांत जाधव, राजाभाऊ माने, जीवन नार्वेकर, डॉक्टर चंद्रशेखर माने, अजित लेंगरेकर यांनी दिला होता. अखेर प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं असून येत्या 7 जुलैला किर्लोस्करवाडीच्या सेवेत ही गाडी रुजू होणार आहे. आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.